आणि आजची दिवसभरामधली एक मोठी बातमी आहे. पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीमध्ये सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याची आठवण ही आज जालन्यामध्ये झाली. जालन्यामधल्या स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर कार्यालयांवरती आरकर विभागानं टाकलेल्या छाप्यामध्ये 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. त्यामध्ये 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल 13 तास लागले. 1 ते 8 ऑगस्ट अशा 8 दिवस चाललेल्या कारवाईमध्ये राज्यभरातले 260 अधिकारी कर्मचारी 120 वाहनांमधून जालन्यामध्ये पोहोचलेले होते. या कारवाईमध्ये सापडलेली 58 कोटींची रोकड 35 कापडी पिशव्यांमध्ये पॅक करण्यात आली तेव्हा नोटांच्या बंडलांच्या भिंती सुद्धा राहिल्या. या कारवाईमध्ये औरंगाबादमधील एक प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. तर जालन्यामध्ये कुठे कुठे ही छापेमारी झालेली आहे आपण पाहूयात. एसआरजे स्टील कंपनीचे सुरेंद्र पित्ती आणि अन्य संचालकांवरती हे छापे टाकण्यात आले. या सर्वांचं घर, फार्म हाऊस आणि कार्यालय या ठिकाणी छापेमारी झाली. सुरेंद्र पित्ती यांच्या घरी 12 अधिकाऱ्यांकडून झाडाझडती घेण्यात आली. कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल यांच्या घरी देखील छापे टाकण्यात आले. कालिका स्टीलच्या अन्य संचालकांच्या घरी देखील तपास झाला. खासगी गुंतवणूकदार विमल राज सिंघवी यांच्या कार्यालयावर देखील छापे टाकण्यात आले. सिंघवींच्या कार्यालयामध्ये मोठी रोकड सापडल्याची माहिती आहे. व्यावसायिक प्रदीप बोरा यांच्या कार्यालयामध्ये छापेमारी झालेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.